नमस्कार, लोकसत्ता चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. लाल इश चित्रपटाचा निर्माता संजय लीला बन्सली, जो भव्य रोमॅन्टिक चित्रपट देण्याबद्दल ख्यातनाम. चित्रपटाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, जिने मितवासारखा अतिशय चांगला तरल प्रेमकथेचा चित्रपट दिला. चित्रपटाचा हिरो स्वप्नील जोशी, ज्याचा स्वतःचा आपला क्राऊड आहे, स्वतःचा चाहता वर्ग आहे आणि आजचा टॉपचा रोमॅन्टिक हिरो आहे, असे तिघं एकत्र येऊन लाल इश आपल्यासमोर घेऊन आलेले आहे. चित्रपटाच्या नावावरनं आपल्याला असं वाटतं की ही एक प्रेमकथा असावी. प्रेमकथा आहे, परंतु ते प्रेमकथेचा जीव एवढाच आहे. चित्रपटामध्ये मर्डर मिस्ट्री आहे. चित्रपटाचा नायक यश हा चित्रपटामध्ये नाटक आणि चित्रपटामधला सुपरस्टार आहे. एका रिसॉर्टवर हा यश आणि त्याची एक नव्या नाटकाची टीम जाते आणि तिकडे खून होतो. तो खून कोणी केला, कसा केला, का केला, केव्हा केला, ह्याचा शोध म्हणजे हा चित्रपट आहे. चित्रपटाचा जर प्लस पॉईंट बघितला तर चित्रपटाला ग्लॅमर आहे, फ्रेम चांगली दिसते, चित्रपटाचं टेक्निकल वर्क चांगलं आहे, कारण चित्रपट पडद्यावर छान दिसतो. पण चित्रपटाचे मायनस पॉईंट दुर्दैवाने जास्त आहेत. सगळ्यात पहिला मायनस पॉईंट म्हणजे चित्रपट पुरावामध्ये मुळीच सरकत नाही. चित्रपटाचा जो काही जीव आहे तो चित्रपटाच्या उत्तरार्धातल्या शेवटच्या भागात आहे. पूर्वार्धातली एक जमेची गोष्ट एवढीच की नेमका खून कोणाचा झाला आहे हे लपवून ठेवण्यात पटकथाकार काही प्रमाणामध्ये यशस्वी ठरलेले आहे. चित्रपटाचा सगळ्यात मोठा मायनस पॉईंट म्हणजे चित्रपटाची नायिका अंजना सुखानी. एकतर ती संपूर्ण चित्रपटभर निर्जीवपणे वावरलेली आहे, स्वप्नील जोशीला मिसफिट ठरलेली आहे आणि स्वप्नील जोशीपेक्षा वयाने मोठी वाटते. स्वप्ना नावाची एक नवतारका या चित्रपटामध्ये आहे. ती दिसते बरी, परंतु अभिनयामध्ये येता तथाच आहे. जयवन वाडकर फार चांगलं काम करतो, पियुष रानडे फार चांगलं काम करतो, इतरही लहान मोठी कॅरेक्टर्स आहेत. मिलिंद गवळीला अगदी वेगळा लुक दिलेला आहे. सस्पेन्स चित्रपटाचं एक असतं की सतत कोणा ना कोणाबद्दल संशय येत राहायला पाहिजे. या चित्रपटामध्ये तो काही प्रमाणात येतो, परंतु संजय लीला भन्सालीचा सिनेमा म्हटल्यानंतर ज्या आपल्या अपेक्षा वाढतात त्या अपेक्षांना हा चित्रपट पोहोचत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. चित्रपटामध्ये दोनच गीतं आहेत. लाल मातला हे गाणं एक बऱ्यापैकी लोकप्रिय झालेलं आहे, त्यामुळे त्यासाठी प्रेक्षक येतील असं वाटतं. सैराटच्या प्रभावानंतर आलेली ही एक प्रेमकथा आहे. ही शहरी प्रेक्षकांसाठी आहे, विशेषतः मल्टीप्लेक्सच्या ऑडियन्ससाठी आहे. परंतु चित्रपट हा एक साधारण पातळीवर राहिल्यामुळे या चित्रपटाला कितपत व्यावसायिक यश मिळेल याची जरा शंकाच वाटते. चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी अफाट आणि दणदणीत होणं हे स्वाभाविक होतं. संजय लीला बन्सालीचं नाव जोडलं गेल्यानंतर जे काही वातावरण तयार व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे. परंतु संजय लीला बन्सालीने मराठी मीडियाशी जर संवाद साधला असता तर त्याने मराठी सिनेमा कोणत्या कारणास्तव निर्माण केला हे मराठी समाजापर्यंत पोहोचू शकलं असतं ह्याची राहून राहून खंत वाटते की संजय लीला बन्सली मराठी मीडियामध्ये अजिबात आला नाही. या चित्रपटाला 3 गुण.